चपाती काकडी डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक काकडी, चार हिरव्या मिरच्या, लसूण, बटर, खोबरे, कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ. आणि हे तांदूळ मी 2 तास अगोदर पाण्यात भिजत घातलेले होते. आता चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: ओले खोबरे, कढीपत्ता, दही, मिरच्या आणि लसूण, कोथिंबीर आणि चवीपुरते मीठ. आता काकडी डोसा बनवण्यासाठी आपल्याला काकडीचे पहिले साल काढून किसून घ्यायचे आहे. त्यानंतर हे सर्व मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घ्यायचे आहे. आता मी इथे काकडीचे साल काढून काकडी किसून घेतलेली आहे. तांदूळ आणि काकडी हे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेले आहे. आता बाकीचे उरलेले सर्व साहित्य आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया. आता इथे आपले डोश्याचे बॅटर तयार आहे. आता ह्या डोश्याच्या बॅटरमध्ये आपण थोडे बटर टाकूया. बटरमुळे डोसा तव्याला चिकटत नाही आणि डोश्याला चवही छान येते. तर अशा प्रकारचे बॅटर झाले पाहिजे. आता तव्याला आपण तेल लावून घेऊया आणि तवा तापल्यावरती बॅटर टाकून घ्यायचे आहे. थोडासा ब्राऊन कलर यायला लागला की डोश्याची बाजू उलटी करायची. आता चटणी बनवण्यासाठी आता मी इथे जे सर्व काही साहित्य दाखवलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यातनं बारीक करून घेऊया. खोबरे, हिरव्या मिरच्या आणि लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मीठ. आता मी इथे हे चटणीचे मिश्रण बारीक करून घेतलेले आहे. आता आपण पहिले चटणी बनवून घेऊया. थोडे तेल, थोडीशी मोहरी, त्यानंतर कढीपत्ता, थोडी हळद, आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलेली मिश्रण होतं ते आपण यामध्ये टाकूया. आता इथे मिक्सरमध्ये जे थोडे उरलेले होते त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करून आपण चटणीमध्ये टाकूया. आता यामध्ये थोडे दही टाकूया. आता दही टाकल्यावर चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता थोडी कोथिंबीर टाकूया. आता चटणीला उकळी आलेली आहे. आता आपण हे गॅस बंद करूया आणि एका बाऊलमध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपली ही ओल्या खोबऱ्याची चटणी आणि काकडी डोसा तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विश क्रिएटिव्ह कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.